स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आपल्या सगळ्यांचे तोची एक समर्थ युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीमध्ये देवीचे पाठ हे कशा प्रकारे करावे याचा डिटेल व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो व्हिडिओ बघा, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईलच. तर आता आपण जाणून घेणार आहोत की नवरात्रीमध्ये जेव्हा आपण अखंड दिवा हा लावत असतो तर तो लावताना कशा प्रकारे लावावा, दिवा प्रज्वलित करताना कोणता मंत्र म्हणावा, दिवा जर शांत झाला तर क्षमा प्रार्थना म्हणून काय म्हणायचं व त्यासोबतच दिव्याची ज्योत ही कोणत्या दिशेला असावी, दिवा लावताना कोणती चूक करू नये हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. खूप महत्वाची अशी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. अखंड दिवा हा प्रत्येक जण आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या दिवसांमध्ये लावतच असतो. अखंड दिवा हे चैतन्याचं, मांगल्याचं आणि सकारात्मकतेचं प्रतीक म्हणून आपण आपल्या घरात देखील ते वातावरण निर्मित करत असतो. देवी भागवत मध्ये अखंड दिवा लावण्याचं देखील एक शास्त्र सांगितलं गेलं आहे, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर अखंड दिवा जेव्हा आपण लावतो तर दिव्याची ज्योत ही कोणत्या दिशेला असावी याचं वर्णन देवी भागवत मध्ये केलं गेलं आहे. त्या अखंड दिव्याची ज्योत ही पूर्व दिशेला असेल तर घरामध्ये संपदा वाढते, पश्चिम दिशेला असेल तर घरामध्ये वैभव येतं, उत्तर दिशेला असेल तर घरामध्ये अकाल मृत्यू होत नाही, घरातील व्यक्तींच्या आयुष्यामध्ये वृद्धी होते आणि दक्षिणेकडे ज्योत करायची नाही किंवा दक्षिणेकडे दिवा प्रज्वलित करायचा नाही. जर दक्षिणेकडे ज्योत असेल तर एका वर्षाच्या आत घरामध्ये काहीतरी अनुचित अशी घटना होईल, खूप मोठं नुकसान होईल. एकतर ते पैशांच्या बाबतीत असू दे किंवा मग व्यक्तीच्या बाबतीत असू दे, काहीतरी अघटित घटना जी आहे ती घरामध्ये घडते. तर चुकून देखील दक्षिणेकडे दिव्याची ज्योत ही नसावी. पूर्व किंवा उत्तर दिशा या अतिशय शुभ आहेत, त्या दिशेला जर तुम्ही दिव्याची ज्योत ठेवली तर उत्तमच राहील. तर आता जाणून घेऊया की दिवा कशा प्रकारे लावायचा आहे व जर घरामध्ये अखंड दिव्याची स्थापना केली तर कोणते नियम पाळले गेले पाहिजे हे आपण आता जाणून घेऊया. अखंड दिवा लावताना अगोदर तो स्वच्छ धुवूनच लावायचा आहे. तुम्ही दिवा कोणताही घेऊ शकता, म्हणजे नंदादीप घेऊ शकता किंवा कुबेर दिवा घेऊ शकता, दगडी दिवा घेऊ शकता किंवा मातीची मोठी पंती घेऊ शकता किंवा घरातीलच नेहमीचा दिवा जो तुमच्याकडे असेल तो घेऊ शकता. जर तुम्ही मातीची पंतीमध्ये लावणार असाल तर पंती ही नवीन विकत आणावी, घरातीलच जुनी पंती वापरू नये. पंती ही कोरी असली पाहिजे. पंती आणल्यानंतर तिला एक दिवस पाण्यामध्ये भिजवून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी वापरात घ्यायची. तर अशा प्रकारे तुम्ही मातीची पंती देखील अखंड दिव्यासाठी वापरू शकता. अखंड दिव्याची वात ही नवीन कापसाने बनवली गेली तर उत्तमच. नवीन कापूस जो बाजारात येतो त्या कापसानेच दिव्याची वात बनवावी व थोडी वात लांबच ठेवावी. वात लावताना ती जोडवातच लावायची आहे. सिंगल एकच वात लावू नये, दोन वाती ह्या एकत्र करून मग ती वात लावायची आहे. त्यासोबतच अखंड दिवा लावताना तुम्ही त्याच्यामध्ये तुपाचा किंवा तेलाचा वापर हा करू शकतात. गायीचं तूप असेल तर उत्तमच. दिव्यामध्ये 9 दिवस आपण शुद्ध गायीच्या तुपाचा देखील वापर करू शकतो किंवा जर नसेल शक्य, तुम्हाला तूप वगैरे वापरायचं नसेल, तिळाचे तेल देखील हे उत्तम तेल आहे, ते तेल देखील तुम्ही वापरू शकता अखंड दिवा लावण्यासाठी. दिवा जो तुम्ही लावणार आहात तो डायरेक्ट जमिनीवर ठेवायचा नाही. एकतर तांदूळ थोडे पिवळे किंवा लाल अशा प्रकारे करायचे, म्हणजे कुंकवानेच लाल किंवा पिवळे असे रंगीत करून त्या तांदळाचं अष्टदल काढून मग त्यावर दिवा ठेवायचा आहे. किंवा एका पाटावर दिवा ठेवू शकतात पण डायरेक्ट जमिनीवर दिवा ठेवायचा नाही. गहू किंवा तांदूळ या दोघांपैकी कोणतीही एक वस्तू घेऊन तुम्ही त्यावर दिवा ठेवायचा आहे. गव्हाचं किंवा तांदळाचं अष्टदल काढावं मगच दिवा ठेवावा. दिवा प्रज्वलित करताना देवीचा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते हा मंत्र म्हणून तुम्ही दिवा प्रज्वलित करायचा आहे. किंवा शुभम करोती येत असेल तर शुभम करोती म्हणून दिवा प्रज्वलित करावा. किंवा देवीचा नवार्ण मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाये विच्चे हा म्हणून दिवा प्रज्वलित करायची आहे. व दिव्याची वात ही प्रज्वलित झाल्यानंतर तिला हळद कुंकू अक्षता वाहून फुलं वाहून प्रार्थना करायची आहे. हात जोडायचे की माझ्या घरामध्ये देखील सुख संपन्नता वैभव नावलौकिक मुलांची प्रगती होऊ दे, अखंड सौभाग्य मला मिळू दे, सन्मान मिळू दे अशी प्रार्थना करून देवीची आरती करायची आहे. किंवा जर तुमचा जो संकल्प असेल की माझी अशी कामना आहे व त्या कामनेसाठी मी अखंड दिव्याची वात प्रज्वलित करत आहे तर ती कामना किंवा तो संकल्प तुम्ही त्यावेळीच बोलून दाखवायचा आहे. अशा प्रकारे अखंड दिव्याची स्थापना ही आपल्या घरात होत असते. तर ज्या वेळेस अखंड दिव्याची स्थापना होईल तर रोज घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवीची आरती करावी, देवीला नैवेद्य दाखवावा. त्यानंतर घरामध्ये मटण मांस ह्या गोष्टी कटाक्षाने टाळाव्यात, अशा गोष्टी घरात यायला नको. जे व्यक्ती मद्यपान करत असतील त्यांनी या काळात तरी मद्यपान करायला नको. सोबतच घरामध्ये चैतन्य व मांगल्यमय वातावरण ठेवावं. घरामध्ये अपशब्द बोलू नये, निंदा नालस्ती या गोष्टी टाळाव्यात. त्यासोबतच प्रत्येकाची जबाबदारी आहे की घरातील दिव्या जे तेल आहे ते संपलं आहे का, तूप आहे ते संपलं आहे का ते बघण्याची. ज्याचं लक्ष गेलं त्याने त्याच्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आहे. सोबतच दिवा शांत होऊ द्यायचा नाही, त्याला वारा लागणार नाही ही काळजी घ्यायची.
बाजारामध्ये कास मिळतात की ज्यामुळे दिव्याला वारा लागत नाही व दिवा हा विझला जात नाही. दिव्याची काजळी ही व्यवस्थित काढायची आहे. जर दिव्याची काजळी काढता काढता दिवा शांत झाला किंवा वाऱ्याची झुडूक येऊन दिवा शांत झाला तर घाबरून जाऊ नका. अशा वेळी दिवा परत लावून घ्यायचा. दिवा लावल्यानंतर ती वात पेटवल्यानंतर एक वेळा विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं आहे. याच्यामुळे जे पातक आपल्याला लागणार असतं ते लागत नाही. जर विष्णू सहस्रनाम स्तोत्र देखील तुम्हाला वाचता येत नसेल तर एक माळ नवारण मंत्राची करावी, म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विच्चे असं म्हणावं, क्षमा मागावी. मनामध्ये कुठलीही शंका ठेवायची नाही की दिवा भिजला काहीतरी अनुचित घडेल का, काहीतरी अघटित घडेल का, तर नाही, असं काहीच घडणार नाही. तुम्ही फक्त ह्या दोन गोष्टी करा, एक तर विष्णू सहस्रनाम वाचा किंवा नवारण मंत्राची माळ करा. घरामध्ये दिवा लावल्यानंतर पावित्र्य राखलंच गेलं पाहिजे, म्हणजे विटाळ सांभाळला पाहिजे घरामध्ये. तर अशा प्रकारे साध्या आणि सोप्या पद्धतीने आपली अखंड दिव्याची स्थापना करायची आहे. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आलेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.